तर मित्रांनो, पुन्हा एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण मागच्या व्हिडिओसारखेच अतिशय महत्त्वाचे जीके प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त राहणारे प्रश्न असतील. त्यामुळे या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचं आहे, जेणेकरून आपल्याला पूर्णपणे या व्हिडिओची इन्फॉर्मेशन मिळत राहील. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलला आताच्या आताच सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पुढेही पाहावयास मिळत राहतील. तर सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा क्षेत्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा मतदारसंघ कोणता आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र विधानसभा क्षेत्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा मतदारसंघ कोणता आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अहेरी हा मतदारसंघ सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कोठे आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, जगात सर्वाधिक सैनिकांचे संख्याबळ कोणत्या देशाजवळ आहे. जगामध्ये सर्वाधिक सैनिकांचे संख्याबळ जगामध्ये कोणत्या देशाकडे येते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 चीन या देशाकडे जगामध्ये सर्वात जास्त सैनिकांचे संख्याबळ आहे. पुढचा प्रश्न, ICC अवॉर्ड 2020 वन डे क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे. ICC अवॉर्ड 2020 वन डे क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला जाहीर झाला ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा यांना तो अवॉर्ड जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, सांघाय सहकार संघटनेच्या जगातील 8 निष्कर्षकारक ठिकाणांमध्ये भारतातील कशाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी या जागेचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कुलदीप सिंग यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, देशातील 8व्या राष्ट्रीय पक्षाचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. देशातील 8व्या राष्ट्रीय पक्षाचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर असं आहे त्याचं उत्तर, नॅशनल पीपल पार्टी हे देशातील 8व्या राष्ट्रीय पक्षाचे नाव आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणती संस्था प्रदान करत असते. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी कोणती संस्था प्रदान करत असते. तर ऑप्शन क्रमांक 2 रॉयल स्वीडन विज्ञान अकादमी हे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करणारी संस्था आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पोलिसांचे किती परिक्षेत्र अवेलेबल आहेत. महाराष्ट्रामध्ये पोलिसांचे किती परिक्षेत्र अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 8 परिक्षेत्र महाराष्ट्रामध्ये पोलिसांचे उपलब्ध आहेत. पुढचा प्रश्न, गुगामय राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. गुगामय हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामय हे राष्ट्रीय उद्यान येते. पुढचा प्रश्न, केंद्राने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डिप्युटी गव्हर्नरपदी मे 2021 कोणाची नियुक्ती केली. केंद्राने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डिप्युटी गव्हर्नरपदी मे 2021 कोणाची नियुक्ती केली ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 TB रविशंकर यांची केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी मे 2021 निवड केलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गडद निळा हा महाराष्ट्र पोलीस ध्वजावर रंग आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाने देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न, पोलीस खात्याचे बृहद वाक्य काय आहे ते सर्वांनाच माहीत आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सदरक्षणाय खलनिग्रनाहे हे पोलीस खाद्याचे ब्रीद वाक्य आहे. सदरक्षणाय खलनिग्रनाहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे 6वे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ते सांगायचं आहे. महाराष्ट्राचे 6वे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 उर्वीधर पालसिंग मदन हे महाराष्ट्र राज्याचे 6वे राज्य निवडणूक आयुक्त आहेत किंवा बनले आहेत.
पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचित विविध पदांचा शपथ किंवा प्रतिज्ञांचा समावेश होतो ते सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच तिसरी अनुसूची यामध्ये त्या सर्वांचा समावेश होत असतो. पुढचा प्रश्न, सार्वजनिक क्षेत्रातील देशातील तिसरी मोठी बँक कोणती आहे ते सांगायचं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील देशातील तिसरी मोठी बँक कोणती आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बँक ऑफ बडोदा ही सार्वजनिक क्षेत्रातील देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. पुढचा प्रश्न, कागज की नाव या कादंबरीचे लेखक कोण आहेत. कागज की नाव या कादंबरीचे लेखक कोण आहेत ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नासिर शर्मा हे कागज की नाव या कादंबरीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारने कोणत्या नवीन मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारने कोणत्या नवीन मंत्रालयाची स्थापना केलेली आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जलशक्ती या मंत्रालयाची नरेंद्र मोदी सरकारने स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात लांब नदी कोणती आहे. आशियातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 यांगस्ते ही आशियातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न, भारताचा नेपोलियन म्हणून इतिहासात कोण प्रसिद्ध होते ते सांगायचं आहे. भारताचा नेपोलियन म्हणून इतिहासात कोण प्रसिद्ध होते ते सांगायचं आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समुद्रगुप्त या ठिकाणी भारताचा नेपोलियन म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध व्यक्ती होता. पुढचा प्रश्न, मराठे व अब्दाली यांच्यात दिल्लीजवळ पानिपतची लढाई कधी झाली. मराठे व अब्दाली यांच्यामध्ये पानिपतची लढाई दिल्लीजवळ कधी घडून आली ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 1761 मध्ये मराठे व अब्दाली यांच्यामध्ये पानिपतची लढाई दिल्लीजवळ घडून आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले. भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 1980 या वर्षी भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. पुढचा प्रश्न, अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण आहे ते सांगायचं आहे. अंतराळात जाणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण आहे ते सांगायचं आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 राकेश शर्मा हा अंतराळात जाणारा पहिला भारतीय व्यक्ती ठरला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष म्हणून कोणता वृक्ष ओळखला जातो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंबा हा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष म्हणून ओळखला जात असतो. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे कधी स्थापन केली ते सांगायचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी स्थापन केली ते सांगायचं आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 ऑगस्ट 1848 महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली होती. पुढचा प्रश्न, एक गाव एक पानवटा या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले. एक गाव एक पानवटा या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले ते सांगायचं आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवटा या मोहिमेचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे. महाराष्ट्रामधील सर्वात लांब आणि सर्वात प्रमुख नदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते ते सांगायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी ही नदी महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब आणि प्रमुख नदी या नावानेही ओळखली जात असते. पुढचा प्रश्न, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ते सांगायचं आहे. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ते सांगायचं आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 नरेंद्र मोदी हे सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य ATS प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य ATS प्रमुखपदी सध्या कोण आहे ते सांगायचं आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 विनीत अग्रवाल हे महाराष्ट्र राज्य ATS या प्रमुखपदी सध्या आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 कोणाला मिळाला आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 कोणाला मिळाला ते सांगायचं आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच उषा मंगेशकर यांना 2020 लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविलेले आहे. भारत सरकारने कोणता दिवस हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे ते सांगायचं आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र किंवा भारतीय गव्हर्नमेंटने ठरवलेले आहे.
पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सध्या किती घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत? भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत किती घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 104 घटनादुरुस्त्या आतापर्यंत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणतेही थंड हवेचे ठिकाण हे विदर्भात येते, तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भामध्ये येत असते. पुढचा प्रश्न, मधुमेह हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? मधुमेह हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पिके म्हणून संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पिके असेही म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 कापूस या पिकास नगदी पिकेही म्हटले जात असते. पुढचा प्रश्न, कापूस या पिकासाठी डॅश डॅश जमीन उत्तम प्रतीची मानली जात असते. कापूस या पिकासाठी कुठल्या प्रकारची जमीन ही उत्तम मानली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 काळी जमीन ही कापूस उत्पादनासाठी उत्तम दर्जाची जमीन अशी मानली जात असते. पुढचा प्रश्न, सूर्यग्रहण हे कधी होऊ शकते ते सांगायचं आहे. सूर्यग्रहण हे कधी होऊ शकते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अमावस्येला सूर्यग्रहण होऊ शकत असते. पुढचा प्रश्न, पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते आहे? पुणे या शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच खडकवासला, या ठिकाणी खडकवासला हा प्रमुख धरण आहे जो पुणे शहराला पाणी पुरवठा करत असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी साधारणपणे किती किमीची आहे ते सांगायचे आहे. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी साधारणपणे किती किमीची आहे ते सांगायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 720 किमीची महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर येत असते. पुढचा प्रश्न, विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारणपणे कालावधी किती वर्षाचा असतो? विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारणपणे कालावधी हा किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कमीत कमी किंवा साधारणपणे 6 वर्षाचा कालावधी हा विधानसभेच्या सदस्यांचा असतो. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात ते सांगायचं आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रमुख म्हणून कोणाचा उल्लेख किंवा कोणाला ओळखले जाते ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा प्रमुख म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ते सांगायचं आहे. शिवाजी महाराजांचा अभिषेक हा कोणत्या किल्ल्यावर झाला आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. पुढचा प्रश्न, तुरुंगाच्या अवजाराने खिडकीची काच सॉरी सुरुंगाच्या आवाजाने खिडकीचे काच फुटणे हे कोणत्या ऊर्जेचे रूप आहे ते सांगायचं आहे. सुरुंगाच्या आवाजाने खिडकीचे काच फुटणे हे कोणत्या ऊर्जेचे रूप आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ध्वनी या ऊर्जेचे रूप आहे ज्यामुळे सुरुंगाच्या आवाजाने खिडक्याचा काच फुटू शकत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर काय परिणाम होत असतो ते सांगायचं आहे. गुरुत्वीय बलामुळे वर फेकलेली वस्तू खाली पडताना तिच्या गतीवर काय परिणाम होत असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गती ही वाढत असते. पुढचा प्रश्न, पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता आहे? पृथ्वीपासून सूर्याकडे जात असताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता येतो ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच शुक्र ग्रह हा पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना पहिला ग्रह येतो. पुढचा प्रश्न, मादक पदार्थाचे सेवन शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करत असते? मादक पदार्थाचे सेवन हे शरीरातील कोणत्या घातक परिणाम कोणत्या शरीरातील घटकावर करत असते? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच वरील सर्व रक्ताभिसरण संस्थेवर, पचन संस्थेवर व चेता संस्थेवर या सर्व संस्थेवर परिणाम करत असते जेव्हा आपण मादक पदार्थाचे सेवन करीत असतो. पुढचा प्रश्न, पाण्याचा रेणू हा हायड्रोजनचे डॅश डॅश अणू व ऑक्सिजनचा एक अणू मिळून तयार होत असतो. पाण्याचा रेणू हा हायड्रोजनचे किती अणू व ऑक्सिजनचा एक अणू मिळून तयार होत असतो ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 3 अणू या ठिकाणी मिळून पाण्याचा रेणू हा हायड्रोजनचे 3 अणू मिळून व ऑक्सिजनचा 1 अणू मिळून तयार होत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे? भीमा नदीचे उगमस्थान कोठे होते? तर
ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचे उगमस्थान होत असते. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली या व्हिडिओला एक लाईक करून जरूर कळवायचं आहे आणि अशाच प्रकारची व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्याला या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण अशाच प्रकारची महत्त्वाची व्हिडिओ आपल्याला एकदम फ्रीमध्ये पुढेही पाहावयास मिळत राहतील. तर मिळतो का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये.